ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेले जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा कोरोनाच्या सावटाखाली पार पडतोय. दरम्यान देहूमधील इंद्रायणी नदीमध्ये आज ऐतिहासिक नीरा स्नान सोहळा पार पडणार आहे. यावेळी संत तुकोबांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घातलं जाईल. या पार्श्वभूमीवर मुख्य मंदिर ते इंद्रायणी घाटावर आकर्षक फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. आणि असाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 336वा पालखी सोहळा जो आहे तो देहूमध्ये साजरा होत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी इथेच आहे. आज जे आहे याच इंद्रायणी पवित्र नदीमध्ये आज निरास्नान होणार आहे, जे करून पुणे जिल्ह्यातील सटारा या गावात याचं निरास्नान होत असते. मात्र यावर्षी त्याचं प्रतिकात्मक जे आहे ते याच इंद्रायणी काठावरती होणार आहे. हे होत असताना आपण जर बघितलं असेल तर सगळ्या फुलांच्या ज्या पायघड्या टाकल्या आहे, जेणेकरून पादुका ज्या आहे तुकाराम महाराजांच्या त्या निवांत इथे येणार आणि त्याच्यातून इथे या निरास्नान होणार. परंतु आपण बघत असाल इथे तुकाराम महाराजांचं जे गंध जे असते त्याचं चित्र इथे काढलेलं आहे फुलांनी. आणि इथे जे आहे या पायघड्या चांगल्या पद्धतीनं आकर्षक अशा काढलेल्या आहे, जेणेकरून ज्यावेळेस हे निरास्नान होईल तर त्यावेळेस अतिशय मोहक असं वातावरण इथल्या नागरिकांना दिसलं पाहिजे, असंच इथलं जे आताचं चित्र आहे. दिलीप कांबळे, साम टी व्ही, दिहू.